ज्या पद्धतीने परीक्षा रद्द करण्यात आली, अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, काय प्रतिक्रिया? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, वारंवार परीक्षा रद्द होते आहे आणि आता या परीक्षेच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की कुठल्याही हालतीत परीक्षा रद्द होणार नाही, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी निघाले, पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी आल्यानंतर आता आदल्या रात्री त्यांना समजतंय की परीक्षा रद्द झाली. या सरकारमध्ये नेमकं काय चाललं हे समजत नाही. परीक्षा कधी घेतात कधी रद्द करतात याचा कुठलाही टाइम टेबल नाही, तारतंत्र नाही. एवढंच नाही तर दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत की ज्या प्रकारे प्रवेशपत्र देण्यात आले आहेत, उत्तर प्रदेशातलं प्रवेशपत्र, कोणाला कुठलं प्रवेशपत्र, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवेशपत्र, एक प्रकारचं मोठं कन्फ्युजन हे विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये घोळ आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की मला तर अशाही तक्रारी मिळालेल्या आहेत की आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत आणि या पदांकरता 5 लाखापासून 10 लाखापासून पैसा गोळा करण्याकरता काही दलाल काम करतायत. मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करणं जे चाललेलं आहे हे बंद झालं पाहिजे, अन्यथा याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. सर, दोन गोष्टी यामध्ये, ते ज्या पद्धतीने दलालची चौकशी आहे, 100% चौकशी झाली पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात हे दलाल नेमके आहेत कोण हे लक्षात आलं पाहिजे. कारण अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या इकडे तक्रारी केल्या आहेत, अनेक आमच्याकडे त्या संदर्भात फोन आले की 5 लाख रुपये 10 लाख रुपये 15 लाख रुपये मागितले जात आहेत. तर हे नेमके लोक आहेत कोण याची तक्रार, याची चौकशी झाली पाहिजे. काल आरोग्य मंत्र्यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये ते म्हणतात की आमची जबाबदारी फक्त क्वेश्चन पेपर सेट करण्यापुरती आणि हे सगळं संस्थेने केलेला घोळ आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाचे सचिव असतील यांनी सगळं बसून केलेलं आहे. खापर फोडल्या त्यांचा कोणीही घोळ केला असला तरी कारवाई झाली पाहिजे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. सरकार करता घेतलेल्या परीक्षा जो कोणी घोळ करत असेल त्याच्यावर कारवाई करा ना. किती वेळा घोळ करायचं या सरकारमध्ये? रोज घोळच घोळ चाललाय. या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? सर, मुंबई महानगरपालिकेने नवीन पुनर्विकास धोरण आणलेलं आहे, यामध्ये जर जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल स्थायी समिती आणि सुधार समिती मिळतील परवानगी घ्यावी, मंजुरीसाठी ती फाईल आली पाहिजे, यामुळे खाऊगिरी वाढेल असं वाटत नाहीये का? मी हे धोरण बघितलेलं नाही, परंतु आपण म्हणता तसं जर हे असेल तर हा दलालीचा नवा अध्याय सुरू होईल, हा बंद केला पाहिजे. ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये जेवढ्या खिडक्या कमी, जेवढे दरवाजे कमी, तेवढा भ्रष्टाचार कमी आणि तेवढा वेगाने काम होईल. पण हे उलट आपण चाललेलो आहे, त्यामुळे मी अजून बघितलं नाही. पण आपण म्हणता तसं असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे. मंदिर उशिरे का होईना, पण मंदिर आता सुरू झालेली आहे, नवरात्रपासून दर्शन घेताना. मला असं वाटतं की आई तुळजा भवानीने कदाचित सुबुद्धी दिलेली आहे आणि त्यामुळे सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी स्वागत करतो. देशभरातली मंदिरं गेले 6 महिने उघडी आहेत, पण मला असं वाटतं आता उशिरा का होईना. महाराष्ट्रातली मंदिरं उघडत आहेत, यामुळे जो गरीब माणूस आहे, विशेषतः प्रसाद विकणारा आहे, फुलं विकणारा आहे, उदबत्ती विकणारा आहे, तिथले सेवक आहे, तिथले पुजारी आहेत, यांना तरी जगता येईल. सर, शाळा सुद्धा सुरू होत आहेत, त्यामुळे 5वी ते 12वी ग्रामीण भागात आणि शहरी भागात 8वी ते 12वी असं आपल्याला सुरू होत आहे. नाही, ही चांगली गोष्ट आहे. शाळा सुरू करणं कधीतरी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल, त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला चांगला आहे. हा निर्णय घेत असताना त्याची जे काही काळजी घेतली पाहिजे, त्याचे जे नॉर्म्स तयार केले पाहिजे, ते मात्र सरकारने नॉर्म्स तयार करावेत असं आम्हाला वाटतं. महिलांना घेतलेले आता त्या संदर्भात कोचिंग क्लासेसचे काही ना काही निर्बंध त्या ठिकाणी जे आहेत त्या संदर्भात प्रोटोकॉल तयार करावे. प्रोटोकॉल शिवाय शाळांवर सरकारचा निर्बंध आहे, कोचिंग क्लासेसवर नाही आहे. त्यामुळे त्या असोसिएशन सोबत बसून सरकारने त्याचा निर्णय करावा. सामना चालण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न काढला जातो, पण त्यातही जे म्हणतात की साकी नाका ते डोंबिवली मध्ये बोरीवली लागतं, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात, सगळे जबाबदारी. खरं सांगू का, तुम्ही का सामनाच्या अग्रलेखावर विचारणार? काय त्याच्यामध्ये असत? काही रोज त्यांनी काहीतरी लिहायचं आणि तुम्ही दिवसभर बातम्या चालवायच्या? काही त्याला दर्जा उरला आहे का? काही त्याला स्टँडर्ड उरला आहे का? हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सामना उरला आहे का? खरं म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मनात गेलं तर राहायचं बरं, एक भूमिका ठेवली पाहिजे. आज एक भूमिका, उद्या दुसरी भूमिका असते. कृपया मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, सामनावर वगैरे मला विचारत नका.